हर्षवर्धन पाटीलसुद्धा त्यावेळी मंत्रिमंडळात होते आणि त्यांच्या दोघांच्या पुढाकाराने मला तेव्हा तिकीट मिळालेलंही होतं खूप चांगला लोकांचा रिस्पॉन्स मिळाला पण पराभव झाला होता राजकारणात जायचं आहे परंतु अशी कुठंतरी एखाद्याची बाजू घ्यायला मला अजिबात आवडणार नाही जे सत्य आहे जे महिलांविषयी आपण काम करतो त्याविषयी आवाज उठवण्याची जी आहे ती आमची जशी पद्धत आहे तीच आपण ठेवणार आहे आणि मला वाटेल तेव्हा नक्कीच एखाद्या राजका राजकारणात जाईन परंतु आता मला वाटतं की मी सामाजिक कार्यात खूप खुश आहे तुम्ही राजकारणामध्ये पण येऊ इच्छित होतात काँग्रेसकडे तिकीट मागितलं होतं किंवा एक मला वाटतं एक निवडणूकही तुम्ही लढवली होती पण एकदम राजकारणात रुची दाखवली आणि परत सामाजिक चळवळीमध्ये आलात असं का बरं खरं तर सामाजिक कार्याचीच मला पहिल्यापासून आवड आहे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब जे आहेत ते अनेक वेळेला म्हणजे आमच्या घरचे संबंध होते आणि त्या ज्या वेळेला पन्नास टक्के आरक्षण महिलांना महानगरपालिकेत मिळालं तेव्हा त्यांनी ते घरच्यांना सांगितलं होतं की त्यावेळेला माझं आजीच सहकारी बँकेचं आंदोलन चालू होतं आणि साहेब सहकार मंत्री होते आणि ते म्हटले की ही मुलगी इतक्या चांगल्या पद्धतीनं आवाज उठवते आंदोलन करते कुठंतरी घराने एखाद्या कोणाची तरी बायको उभी करण्यापेक्षा मुलगी उभी करण्यापेक्षा तृप्तीला मला तिकीट द्यायचं आहे आणि तेव्हा त्यांनी घरच्यांना सांगितलं आणि त्यावेळेला ते म्हटले की काँग्रेसमधून एखादी चांगली चांगली मुलगी जी आहे इकडे काँग्रेसला मतदान नाही किंवा अनेक वेळेला इकडे ज्या आहेत त्या काँग्रेसच्या सीट येत नाहीत परंतु आम्हाला चांगल्या मुली ज्या आहेत ज्या कर्तबगार आहेत त्यांना तिकीट द्यायचंय आणि त्यावेळेला साहेबांनी पुढाकार घेतला त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारीवरती हो हर्षवर्धन पाटील सुद्धा त्यावेळी मंत्रिमंडळात होते आणि त्यांच्या दोघांच्या पुढाकाराने मला तेव्हा तिकीट मिळालेलंही होतं खूप चांगल्या लोकांचा रिस्पॉन्स मिळाला पण पराभव झाला होता परंतु मी कधी त्याचं प्रवेश करणं किंवा त्या पक्षामध्ये खूप काही इन्वॉल्व्ह होणं असं कधीच केलं नाही मी सामाजिक कामच माझ्या भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून करत होते आणि आत्तासुद्धा मध्यंतरी मी सांगितलं होतं की मला राजकारणात यायचं आहे किंवा राजकारणात संधी मिळाली तर मी नक्कीच तिथं दिसेन परंतु सध्या राजकारणामध्ये आपण पाहिलं तर ज्या ज्या महिला राजकारणात काम करत आहेत त्या खूप ज्या आहेत त्या स्वतःच्या पक्षाचे नेते किंवा पूर्णपणे महिलांचं काम करणारं कोणीच नाही आहे ते जे आहे ते आपण म्हटलं तर हातचा राखून काम करतात हां म्हणजे अगदी आपल्या दुसऱ्या विरोधी पक्षाचं कोणी जर अडचणीत सापडलं तर त्याला सोडायचंच नाही त्याला खूप बोलायचं आणि आपल्या पक्षाचा जर नेता कोणी असेल मग त्याच्यावर बलात्काराचा आरोप असू दे त्याला अगदी काही कुठे टीका होऊ दे त्याला मात्र गोंजारायचं आणि मग असं राजकारणात राजकारणात जायचं परंतु अशी कुठंतरी एखाद्याची बाजू घ्यायला मला अजिबात आवडणार नाही जे सत्य ते आहे जे महिलांविषयी आपण काम करतो त्याविषयी आवाज उठवण्याची जी आहे ती आमची जशी पद्धत आहे तीच आपण ठेवणार आहे आणि म्हणूनच आम्ही ठरवलं की सामाजिक कार्य ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरून मला फार मोठा पाठिंबा मिळतो आहे आत्ता बिग बॉसमधून आल्यानंतर तर घराघरात पोचल्यानंतर लोकांना माझं काम इतकं आवडतंय आणि मी म्हटलं की सामाजिक कार्य जे करतोय तेच आपण सातत्याने ते पुढं चालू ठेवावं आणि जेव्हा कधी मला वाटेल तेव्हा नक्कीच एखाद्या राजकार राजकारणात जाईन परंतु आत्ता मला वाटतं की मी सामाजिक कार्यात खूप खुश आहे राजकारणात गेलच पाहिजे असं काही मला वाटत नाहीये दरम्यानच्या काळात तुम्ही अजित पवारांवर एक आरोप केला होता नेमका तो स्टंट होता की नेमका खरंच काय त्या प्रकरणामध्ये होत अजित सहकारी बँकेचं आंदोलन हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं आंदोलन होतं आणि अजित सहकारी बँक जी होती ती अजित पवारांच्या नावाने होती त्यावेळेला दोन हजार सात साली अजित दादा पुण्याचे पालकमंत्री होते आणि राज्याचे मंत्री होते आणि त्यांचे बरेच काही नातेवाईक त्या बँकेच्या प्रकरणामध्ये होते दादांचा दादांवर वैयक्तिक कधीही आरोप केले नाहीत मला कधीही त्यांच्याशी वैयक्तिक मी कधीही म्हणजे आत्तासुद्धा त्यांचा जे आत्ता काही जो स्वभाव आहे किंवा त्यांची काम करण्याची पद्धत आहे मला आवडते परंतु त्यावेळेला त्यांचे काही जवळचे लोक असल्यामुळं आम्ही अजितदादांच्या विरोधात पालकमंत्री या नात्यानं अनेक आंदोलनं केली परंतु त्यावेळेला दादांनी सुद्धा त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी होते त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे ते जर दोषी असतील असं सांगितलं आणि ते आंदोलन माझं इतकं मोठं झालं होतं अजित सहकारी बँकेचं की त्याच्यामध्ये आंदोलन केल्यानंतर जवळजवळ पस्तीस हजार खातेदारांपैकी एकोणतीस हजार खातेदारांचे सगळे पैसे मी मिळवून दिले हे मोठं यश मला मिळालं होतं